आघाडीच्या या दृष्टीनं तिन्ही पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर वंचितला सुद्धा कशा पद्धतीनं आपल्या बरोबर घेता येईल या बाबतीत सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात महाविकास आघाडीमध्ये आमच्यामध्ये कोणताही तिढा नाहीये, कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही आहे. लवकरात लवकर वंचित जे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब बरोबर आंबेडकर साहेबांवर लवकरात लवकर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर बैठक होऊन चर्चा होऊन योग्य तो निर्णय लवकरात लवकर आपल्यासमोर येईल. सर जिस तरीके से जवळपास 15 जागांचा तिढा आहे असं आहे आमचं, आम्हाला माहिती आहे तिन्ही पक्षाचं, कुठेही तिढा नाही, कुठेही वाद नाही आणि तिन्ही पक्षांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. कुठे भेटणार आहेत ते ठरलं आहे का? कारण की शरद पवार आणि उद्धवजी परत एकत्र भेटतील असे सांगितलं. आज भेटतील ते कुठे भेटतील लवकरात लवकर तुम्हाला सांगितलं. सर महाविकास आघाडी घटक दलों का बंटवारा सीटों का कहां पे अटका हुआ है? ऐसा है कि महाविकास आघाड़ी के जो घटक है कांग्रेस शिवसेना और राष्ट्रवादी इन तीनों के नेताओं में चर्चा चालू है. कहां भी हमारा विवाद नहीं है और जल्द से जल्द हमारे आदरणीय शरद पवार साहब उद्धवजी ठाकरे और कांग्रेस के नेता इकट्ठा बैठ के जल्द से जल्द जो फैसला हमने लिया है उसका ऐलान करेंगे. लेकिन उसके पूर्व जो वंचित के जो अध्यक्ष है बाबा साहब जी आम्बेडकर उनके साथ भी चर्चा होगी और चर्चा होकर हमारा प्रपोजल है, हमारा आग्रह है कि उन्होंने भी साथ में आना चाहिए और हमको पूरी उम्मीद है कि बाबा साहब आम्बेडकर साहब की जो वंचित है वो भी महाविकास आघाड़ी के साथ में आएंगी. जल्द से जल्द चर्चा होकर उसके बारे में भी निर्णय होगा. एनडीए ने पहले अपने मसले सुलझाने उसके बाद हम आएंगे. सब्सक्राइब करा तीसा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.